पण काय करायचं, माझं तुझ्या बरोबर आणि आई बरोबर इथेच राहायचंय. मला पण आपण राहूया ना, कशाला मोठ्यांचं सगळंच ऐकायचं. पण ग्रँडमा खूप सॅड होती ग, ती रडत होती. हो मला पण वाईट वाटलं. मी तुला एक रिक्वेस्ट करू, तू जा ना थोडे दिवस तिकडे, म्हणजे ग्रँडमा हॅपी होईल. आणि आपल्याला आंटीने काय सांगितलं होतं, चांगुलपणा म्हणजे काय, म्हणजे ते सॅड असतात ना त्यांना मनापासून मदत करायची, राईट. तू जर तिथे गेलीस ना तर ग्रँडमाला खूप बरं वाटेल, ती हॅपी होईल. तू म्हणजे ऑलिव्हला पण सांभाळ, कोणाला? हो त्याला माझी खूप सवय आहे. पण किती का आपण इकडे खूप मज्जा करू शकतो. अगं आपण स्कूलमध्ये भेटूच ना, तेव्हा आपण रिसेस मध्ये खूप गप्पा मारू. आणि थोडेच दिवस जायचंय, कायमचं नाही. पण माझी आई, तू नको काळजी करू, तुझ्या आईला मी सांभाळेल. तरी पण मला तिकडे एकटीला कंटाळ येईल ग. अगदी तू तिकडे एकटी नसणार, त्या आधीच एकच आहे आजोबा आहेत, ते खूप फनी आहेत, तुला खूप हसवतील. ते आजोबा तुझ्यासोबत खेळ, तुला पेस्ट्री देईल, आधीचे तुला चॉकलेट देईल आणि उचलून तुला गोल गोल फिरवेल. आणि तेव्हा तुला खूप मज्जा येईल आणि तुझी त्यांच्याशी फ्रेंडशिप होईल. प्लीज वन वीक साठी जा, मग आपण बघू. जर तू हो म्हणालीस ना तर ग्रँडना हॅपी होईल ग. प्लीज जाशील ना? मी आजीच्या घरी जायला तयार आहे. खरंच? थँक्यू बेबी, थँक्यू सो मच. हो मी आणि दीपिका बोललो एकमेकींशी आणि ठरवलं. रिअली सो स्वीट ऑफ यू. दीपा पाहिलंस, अगदी वयाने मोठ्या झाल्यासारखं बोलतायत. माझ्या दोन्ही नाती खऱ्या समजूतदार निघाल्या, ग्रँडमाच्या मदतीला धावून आल्या. थँक्यू राणी. प्रिन्सेस थँक्यू. I love you my babies and I'm really sorry. या इतक्या लहान वयात तुम्हाला आमच्यासाठी तडजोड करावी लागते, हे सगळं माझ्यामुळे होत आहे, माझ्यामुळेच आज ही वेळ आली. But I'll make this all right. हे सगळं मी ठीक करेन, ही माझीच जबाबदारी आहे. प्रिन्सेस तुझ्या मनातला गैरसमज मी दूर कर. कार्तिकी तुझ्या हक्काचं घर मी तुला मिळवून देईन. आय प्रॉमिस यू बोथ, ग्रँडमा विल डू धिस.